फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दिल तो है बच्चा जी, अकल का है कच्चा जी, प्यार की बाली उम्र में है खड़ा. दिल तो है बच्चा जी, अकल का है कच्चा जी, प्यार की बाली उम्र में. डॉक्टर, काय झालं हार्दिकला? बरं आहे ना त्यो? सॉरी पाटील साहेब, हार्दिक कोमामध्ये गेलाय. Thank you.
मॅडम, 6 महिने झाले, हार्दिक अजून कोमात आहे. फिल्मसाठी खूप मोठं बलिदान द्यावं लागलं मॅम, आणि आम्ही सगळे नवखे असल्यामुळे आमच्या फिल्मलाही वितरक मिळाला नाही. कशीबशी आम्ही ही फिल्म पूर्ण केली, वेगवेगळ्या फेस्टिवल्सलाही पाठवली, पण तिथूनही अजून काहीच उत्तर नाही आलं. आणि त्यात हार्दिकची ही अवस्था. मॅम, आम्हाला काहीच कळत नाही आहे काय करायचं ते. अरे पण असं किती दिवस तुम्ही नर्वस होऊन जगणार? नाही मॅम, तसं नाही. अरे, तुम्ही प्रामाणिकपणे प्रोजेक्ट केलात हीच गोष्ट महत्वाची आहे. आणि प्रामाणिक गोष्टीचं मूल्यमापन कधीच यश अपयशात होऊ शकत नाही. डोंट वरी, तुमची ही फिल्म अशी पडून राहणार नाही. हॅलो, हा बोलतोय काय? हार्दिक, माफ कर बेटा. मला माहितीये मी माफ करण्याच्या लायकीचं नाही. शूटला निघाला साधा तुला निरोप सुद्धा दिला नाही, उलट नको नको ते बोललो. प्लीज माफ कर. या तुझ्या बाबाला तुझी गरज आहे रे. यारा तुझी यारी या जीवनाले प्यारी. आणि हे आहे आपलं AK कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स. आई बोलते, अगं बाई घरात ये, घरात ये ते वाईट असतात. मग मुलगी परत बोलते, अगं आई त्यात आपला ऍडमिट पण आहे. आई बोलते, अरे देवा, मग तर आजीला पण घरात घे. अरे कोणा भेंड, कोण आहे रे भे? बाबा भेंडीची भाजी, भाजी मागवत होतो तो. कानाखाली 5 भेंड्या काढू काय? जेव्हा बघावं तेव्हा सगळे जण कॅन्टीन मध्ये बसलेले. तुम्हाला आई वडील याच्यासाठीच कॉलेज मध्ये पाठवतात काय रे? बघावं तेव्हा सगळे टाइमपास करत असतात, दिवसभर व्हॉट्सअप, फेसबुक, बटाटा वडा, समोसा खात. या कॅन्टीन मध्ये बसलेले, कधीतरी अभ्यासाला बसा. वडा खा के हम अभ्यास कोई जाने वाले थे शर्मा अंकल. हा, जरा तरी शर्म कर. शर्मा अंकल बोलतोस ना मला? तुमचे आई वडील तिकडे खून पसीना एकत्र करून तुम्हाला कॉलेज मध्ये टाकतात, पैसे देतात तुम्हाला पॉकेट मनी म्हणून, ते तुम्ही असे कॅन्टीन मध्ये उडवता, मुलींच्यावर उडवता. आणि काय रे सायंटिस्टची औलाद, काय ते केसांचं झुलपांचं काय केलंयस? पैसे कमी पडले का केस कापायला?
आणि सारखा बघावं तेव्हा फेसबुकवर असतोस तू. एकेकाच्या फेसवर नाय फेस काढला ना मी. काय बघतो रे, बघतोस काय रे तू, काय बघतो तो? टेन्शन घ्यायचं नाही रे मित्रांनो, मुली पडव ना, फार सोपं आहे. तो अनुभव तुला झाला असेल रे, कारण आजपर्यंत तू कमीत कमी 50 मुलींची सँडल खाल्ली असेल. वेड आहेस का? 50 नाही, 100 100 कधीच क्रॉस केलं आपण. आणि सँडल खाल्लेस काय म्हणतो यार, सँडल मिळाले मिळाले, प्रेमाचा वर्षाव केलाय माझ्या मुलींनी. वर्षाव, यु नो वर्षाव. प्रेमाचा वर्षाव नाही, चपल्यांचा वर्षाव केलाय. काय तर काय यार, याला काय डोंबलाचा प्रेम येणार आहे? कसं आहे रे, मुलगी पटवता आली पाहिजे यार. बघ बघ मित्रांनो, आपलं नाव आहे ना मजनूच्या अगोदर आपलं नाव ओळखलं जाईल. हो देख, पीजेसी लड़की आ रही ना, ऐसे देख कैसे पढ़ाता हूँ, कैसे पढ़ाता हूँ. यो, दिल से हमें भुलाओगे कैसे, अपनी सांसों को रोक पाओगे कैसे. हम वो खुशबू है जो आपकी सांसों में बसते हैं, खुद की सांसों को रोक पाओगे कैसे. नहीं नहीं, हो जाता है, हो जाता है. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें हो जाती है. ऐसा इंप्रेस करता मुलीला, आता बग मजा कड़े. तेरी याद में मैं रात भर जगता रहा, तेरे ख्यालों में मैं रात हिसाब करता रहा. बाप रे, क्या कहूँ आगे ए जानसी. अबे मैं बोलता हूँ तुझे, क्या कहूँ वो जानसी. तू रात भर उसकी याद में जगता रहा और तेरा बाप तुझे रात भर पीटता रहा. वाह 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 वाह, क्या बात अंकल, क्या बात. कुछ खास बात नहीं है, तुम सबको पीटने के लिए मेरे हाथ बेताब है. वाह शर्मा अंकल, तुम्ही किती असे पटकन छान पंच मारता हो. असं नाही, लय भारी. मी पटकन छान पंच मारतो नाही. आता देऊ एक देऊ एकेकाला. नाही काय चाललंय तुमचं कॉलेजमध्ये, काय अभ्यास पाणी त्याच्यापासून तलाकच घेतलाय तुम्ही. अभ्यास करून कोणाचं भलं झालंय नाही का? बोला बोला बोला, मला ते सांगायचं होतं. फेफडा काय आलंय करताय ते. अरे बोल यार. काय शर्मा अंकल, ते फेफडा नव्हे, ते फेफरा आहे. फेफडा तुला येईल आता. फेफडा मला फेफडा बोलायचा आहे. तुला फेफडा बोलायचा आहे, बोल फेफडा. फेफडा बोल अंकल. फेफडा ते हे होतं ना नाटकाची प्रॅक्टिस, तेच चालू होती. तू पण ना. अच्छा, ही नाटकाची प्रॅक्टिस चालू होती. आय एम सॉरी. म्हणजे तुम्ही त्या नाटकामध्ये एक सीन असा आहे, ती मुलगी येते, हातीला अडवतो, त्याच्या थोबाडीत मारते आणि निघून जाते. अशी नाटकाची रिहर्सल चालली होती का? आय एम सॉरी. होय नाही, बेशरम मात्र तुम्ही. आता माझी सटकली. अरे मला राम. काय बोलतोय, पिकनिक वगैरे अरेंज करूत आपण खरंच. हा ना यार, आले. अरे तुम्ही इथे काय करताय? अरे चला लेक्चर अटेंड करूया. ए बाबू, ए इकडे ना, इकडे. तुझ्या आता डोक्यावर पडलायस, आम्ही आणि लेक्चर अटेंड करणार. चल इकडे इकडे इकडे, बघ ना नवीन डाऊन. डोक्यावर कोण पडलंय ना ते कळेल तुला नंतर. अरे त्या शर्माने परत आज ना धाड टाकली आहे. तो बघ शर्मा. गेला काय यार. यार मित्रांनो, मला जरा एक सांगा, या कॉलेजच्या प्रिन्सिपल पेक्षा सगळेजण या पिऊन शर्माला काय खबरतात रे? हा टॉपिक बोलू नको. आपण काय बोलत होतो आधी ते बोला ना यार. आपण काय बोलत होतो आपण? अरे हा, पिकनिक बद्दल बोलतो आपण. पिकनिकला हे कुठे चाललेत? नाही म्हणजे पैसे किती काढणार आहेत? उठशूट काय रे पैशांचं बोलत असतो यार. अगोदर पिकनिकचे काय ते ठरवूया, मग पैशांचं बोल ना. अरे मग मला कशाला सांगतो? हा तुला माहितीये ना पिकनिक अरेंज करायची आहे म्हणजे ते जायचं काम. अरे हो, शाबाश. बघितलं आता कसं कामाचं बोलतो. ए बाय द वे, हा जय कुठे? अरे नेहमीच यार, मुलींच्या घोळक्यात डान्सच्या मस्ती. Jay!
करायचं असेल तर आत्ताच करून टाक, कुणी इम्प्रेस होईल तुझ्यावर. कुणाला करणार आणि माझ्यावर कोण इम्प्रेस होणार आहे? मी असा. अरे तू कसाही असलास तरी देवाने तुझ्यासाठी जोडीदार बनवला असणारच. आणि तसं काय तू इतका वाईट नाही आहेस, मलाही चालेल. देवाने प्रत्येकासाठी जोडीदार बनवलेला असतो, फक्त तो आपल्याला वेळेत ओळखता आला पाहिजे. तो आपल्या जवळपासच असतो. म्हणजे माझ्यावर पण प्रेम करणारी कोणतरी असेल? ऑफकोर्स. कोण असेल? काय करते मुलगी? नंतर घाई करेल. अहो बोलवते तिला. मिताली तयार झालीस का? येस मम्मा. ये नाश्ता करून जा. नको, मला खरंच खूप लेट होतो. नंतर. चालणार नाही, बस आधी आणि नाश्ता कर. चल घे चल. अगं अगं अशी काय? मिताली मिताली, अगं सावकाश, एवढी घाई असते तर मला लवकर नाही का उठायचं? हे घे मम्मा. एक बस. अगं बाई मी हे घेते ना, मी कॅन्टीन मध्ये खाईल प्लीज. कठीण आहे मुलीचं खरंच. मिताली अगं सांभाळून जा. नक्की नक्की, नीट जा, सांभाळून जा. चल सांभाळून जा बाळा. मोठू बाय. ए जा ना. अरे आणि हे बघ, गाडी व्यवस्थित चालव. अरे काय जे काय झालं? काय का असतोयस? बरं ते सगळे जाऊ दे. आम्ही सगळ्यांनी ना पिकनिकला जायचा प्लॅन केला. अरे हा पिकनिक नको रे यार, 20 दिवसांनंतर कॉलेजमध्ये एक फंक्शन आहे, आपण छानसा ड्रामा सेट करूयात का? एक नंबर आयडिया. ए सँडी आले साहेब. बोला काय महत्वाचं काम होतं? ऍक्च्युली माझी आणि नेहाची फ्रेंड आहे आणि ती म्हणालेली की तिला पण आपल्यासोबत पिकनिक लायला आवडेल. कोण येणार आहे? नाव काय तिचं? मिताली. कोण मिताली? मिताली आली तर चालेल आपल्याला. तिला हे लुक, मिताली इज हियर. हे हाय. चल बाय बाय. मिताली, दीज आर माय फ्रेंड्स अँड फ्रेंड्स शी इज मिताली. हे हाय. 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 मस्करी करता शोभता का तुम्हाला ह्या वयात? अरे असं वय कुठे झालंय माझं? आता कुठे 25 आलोय मी फक्त. अच्छा, म्हणजे मी एकटी म्हातारी आणि तुम्ही तेवढे तरुण. आता हिला काय झालं? ओ बाई, मी माझ्या वयाबद्दल बोलतोय. मग मी पण तेच बोलतीये ना, मला कळतंय तुम्हाला काय बोलायचं ते. बाकी बोला, बाकी काय बोलताय? बाकी सगळी वजा बाकी. तुम्ही बोला राजे, कॉलेज काय म्हणताय? कॉलेज काय म्हणणार, कॉलेज मस्त आणि आम्ही पण मस्त. अच्छा, कॉलेज मस्त आणि तुम्ही पण मस्त. अरे वा, म्हणजे सगळंच मस्त. सगळंच मस्त. May I come in, miss? Come in. Ma'am, तालमीसाठी प्रॅक्टिस हॉल मिळू शकतो का? मिळेल, पण त्यासाठी लेक्चर्स अटेंड करावे लागतील. आणि ते फक्त आजच नाही, सगळे 18 दिवस लेक्चर्स अटेंड करावे लागतील. कळलं? एक मात्र लक्षात ठेवा, अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये, कारण मी जेवढी हेल्पफुल आहे तेवढीच माझी शिस्तही कडक आहे. कळलं? युमिगो शिंदे मॅडम कडून चावी घ्या. थँक यू मॅम. यू वेलकम. मजा आली ना? पण आज तेलुगु खूप गमाल. अरे तू हार्दिक आला. काय रे हार्दिक, काय म्हणतोस, कसा आहेस? काय रे काय जे? अरे आपल्याला परमिशन मिळाली. पण आपल्याला कंटिन्यू लेक्चर्स अटेंड करावं लागणार. ओ यार. अरे यार, मग काय झालं? करूयात सर. चला स्क्रिप्ट लिहिली आहे. हे ऐका, मी जशा स्क्रिप्ट लिहिली आहे. हम्म.
हे मला झोप येते, लेक्चर झाल्यावर उठव ना. झोप येते यार. छान लिहिलीस यार एकांकिका. अरे रात्रभर वाचली मी. थँक्स यार. बाय द वे मला एक जरा सांग, आपण प्रॅक्टिस कधीपासून करणार आहोत? सो लिसन केअरफुली. त्यासाठी सही शिक्षा भोगतो. आय विल नॉट रिपीट दिस अगेन. म्हणजे आपण जर नीट रोज लेक्चर अटेंड केले ना, तरच आपल्याला प्रॅक्टिस हॉल मिळणार आहे. इट इज द सिम्पलेस्ट अँड इझिएस्ट वे टू कॅल्क्युलेट द आन्सर. ये चलो ये बॅग पॅक कर. चल बरं झालं यार. मॅडम विचारा. तुम्ही बोला ना. तुम्हीच विचारा. देशमुख मॅडम एक विचारू. विचारा. म्हणजे जय आणि हार्दिकला चावी तुम्ही द्यायला सांगितली होती का? हो. मॅडम तुम्ही त्यांना एवढी सूट देऊ नये असं आम्हाला वाटत. म्हणजे? अहो म्हणजे ही मुलं प्रॉपर लेक्चर अटेंड करत नाही, पण नाटकाच्या तारमेला बरा वेळ असतो यांच्याकडे, आणि तुम्ही त्यांना अशा गोष्टीत सपोर्ट करू नये असं आम्हाला वाटतंय. आम्ही मुलांच्या चांगल्यासाठी बोलतोय. अहो फक्त तालमीसाठी हॉल उपलब्ध करून दिलाय, याचा अर्थ मी त्यांना सपोर्ट करते असं नाहीये. मॅडम शिंदे मॅडम ना मुलांच्या नाटकापेक्षा मुलांच्या अभ्यासात आणि त्यांच्या करिअर मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कळतंय त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे ते. माझं म्हणणं इतकंच आहे की आपण आपलं काम करूया, त्यांना त्यांचं काम करू द्या. अभ्यासाकडे जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर त्यांची कानुघडणी करायला मी आहेच. हे विश्व माझे घर आहे. विश्व येत विश्व. अरे विश्व माझं घर आहे. माझ विश्व पॅलेस. अरे दारू बार रेस्टॉरंट. ओ मालक या बारच्या बाहेर. या बारच्या बाहेर. हा हा नाही ऐकणार. नाही ऐकणार हा. आणि याच्या दारू नाही सुटणार. सुटेल सुटेल. प्रत्येकाने आपल्या मनाचं जर ऐकलं ना तर दारू काय घरदार पण सुटेल. हो घरदार पण सुटेल. काय सुटेल. पण मनाची पूर्ण खात्री आहे याची दारू नक्की सुटेल. हो आणि मला खात्री आहे तुझं टाळकं फुटेल, पण याची दारू नाही सुटेल. काय बोलला? तुझी काय भाषा, कोणत्या प्रकारची भाषा वापरतोय तू? अरे याला याला ना यमक जुळवणं म्हणतात. आणि याला आनंद जुळवणं म्हणतात. आली रे आली. ए चला गेट लॉस्ट. अरे याला बघ. हे काय करतोय? त्याने केलं तेच तू करतोय. अरे त्याने ही सोडली म्हणून त्याला घेऊन गेला. ती माझी लालवाली. माझी गर्लफ्रेंड होती यार. काय? अच्छा ती लालवाली तुझी होती का? एवढ्या कलरची माझी होती रे. बाई 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 कसं या मुलांना काय समजवावं ना काही कळत नाही बघा. डोकं फिरायची वेळ येते नुसते. साठे सर काल मुलांनी जे नाटक सादर केलं ते काय नाटक होतं का हो? नुसतं धांगड धिंगा मला वाटत होता. नाहीतर काय? अहो नाटकाचा विषय म्हणजे ना समाज प्रबोधन करणारा असायला हवा. त्यात काय विषय हे असे गर्लफ्रेंड हे नको ते विचित्र विषय. आजकालच्या मुलांनी काय हेच शिकायचं नाटकातून? साठे सर आजच्या जनरेशनचं हेच तर चुकत. नाहीतर काय? काय झालंय आजच्या जनरेशनला? नाही नाही काही नाही मॅडम. आपलं सहजच. काही सहज नाही मॅडम. आम्ही नाटकाबद्दलच बोलत होतो. अहो अशी नाटकं करणं शोभतं का? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की नाटक हे समाज प्रबोधनाचं साधन आहे. आता काल मुलांनी जे नाटक सादर केलं त्यातून काय बोध घ्यायचा बरं सांगा. कशात काहीच घेण्यासारखं नसतं. ती धमक आणि कल्पकता आपल्यात हवी की आपण कशातून काय घ्यायचं असतं, काय शिकायचं असतं. तुम्ही काय बोलताय ते मला काहीच कळत नाही बघा. माझं बोलणं जर सगळ्यांना समजलं असतं
तर माझे कोणाशी वादच झाले नसते. मॅडम प्लीज तेवढा गैरसमज दूर करा. अहो मी सहज बोलले, मनावर घेऊ नका. कॅरियर मिळते हवं. हॅलो. हाय. हॅलो मॅम. एन्जॉईंग? मनापासून केलेलं काम नेहमीच आत्मिक सुख देत. मुलांनी फक्त अभ्यास करावा, करिअर करावं असं शिक्षकांना वाटतं असं तुम्हाला वाटतं का? हा तुमचा गैरसमज आहे. आम्हालाही वाटतं की तुमच्यामध्ये कला असावी, पण ती कला जोपासताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये. मी तुम्हाला इथे लेक्चर द्यायला आले नव्हते. नाटक छान केलं तुम्ही. हॅव अ नाईस डे. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. येस. गाइज गाइज आपण फिल्म करायची का? काय? अरे आपण फिल्म करायची का? ते कळलं रे, म्हणजे अचानक तुझ्या हे डोक्यात का आलं म्हणून सगळे किंचाळत आहेत. अँड डूड, हे फिल्म करायचं खूळ मध्येच डोक्यात कसं आलं रे? अरे फिल्म म्हणजे का तुला मस्करी वाटली का? अरे मस्करी नाही रे, मला एक प्रामाणिकपणे सांगा, आपण या कॉलेजमध्ये आपल्या इच्छेने ऍडमिशन घेतलंय का? मग अरे पण त्याचा इथे काय संबंध? बरोबर बोलतोय जय, पण देशमुख मॅडमने सांगितलंय तुम्ही आपल्या कला जोपासा पण अभ्यासात दुर्लक्ष करू नका. अरे आपण फिल्म पण करू आणि अभ्यास पण करू ना. हे गाईज, अरे घरच्यांच्या इच्छेसाठी अभ्यास आणि आपल्या इच्छेसाठी फिल्म. एक्झॅक्टली. हा आय मीन मिताली आणि जयच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. अरे पण कशी करणार आपण फिल्म? फिल्म साठी लागणार पैसा. अरे पैसा आहे आपल्याकडे. पैसा नाहीये का? मला एक सांग, आपण सर्व फायनान्शियली स्ट्रॉंग आहोत बरोबर. अरे आपण थोडे थोडे पैसे आपल्या घरातून काढले यार, आपण सहज फिल्म बनवू यार. मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही सगळे मिळून आहे ना फिल्म बनवायचा विचार करतोय. फिल्म? अगं काय हा हट्ट? हा हट्ट नाहीये ग मम्मा, खरंच आम्ही काहीतरी चांगलं करायचा विचार करतोय. पप्पा तुम्ही प्लीज मला आणि माझ्या फ्रेंड्सला समजून घ्या. माझे मित्र खूप चांगले आहेत, माझा ग्रुपही खूप चांगला आहे. तुम्ही प्लीज आमची मैत्री समजून घ्या. मिताली, बाप शत्रू कधीच नसतो, तो मित्रच असतो. पण त्याची मैत्री तुम्ही कधीच समजून घेत नाही. पप्पा तुमची मैत्री समजून घेतली नसती तर आता तुम्हाला एवढ्या अधिकाराने बोलले असते का मी? मिताली, तुमच्या ग्रुपने जर ही फिल्म केली आणि तू जर त्यात काम केलंस तर ते मला जास्त आवडेल. काय? येस. हो मिताली, पण मला सांग तुम्ही ही जे काय फिल्म वगैरे बनवणार आहात त्यासाठी पैसे कुठून आणणार आहात? म्हणजे कुणाला मागणार आहात पैसे? पप्पांकडे. काय? काय म्हणजे? कॉन्ट्रीब्युशन म्हणजे हप्ता वसुली. प्रेरणा. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण माझे पैसे एका प्रोजेक्ट मध्ये अडकलेत, त्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त 2.5 ते 3 लाख रुपये देऊ शकतो. चालतील का तुम्हाला? चांगले संस्कार दिलेत, माझं ते म्हणणंच नाहीये, पण आजपर्यंत मी तुमची कुठलीही गोष्ट टाळली नाहीये. हे माझं स्वप्न आहे, प्लीज ते मला पूर्ण करू द्या. आणि आमच्या स्वप्नांचं काय? हा त्याला काहीच किंमत नाही. अरे दिवस रात्र आम्ही मेहनत करून पैसा कमावतो, तो पैसा तुझ्या या उन्हाडक्यांवर वाया घालवण्यासाठी नाहीये. हे बघ, आई वडिलांची मुलाकडनं काही अपेक्षा असते आणि त्याला किती सहजपणे तुम्ही रिस्ट्रिक्शन या भयानक नावाचं आवरण चढवता आणि तुम्ही आमच्या अपेक्षांवर तुमच्या वडीलधारकीचं आवरण घालता. जय, तू तुझ्या बाबांशी असं बोलू आणि वागू कसा शकतो? मला नाही जेवायचं, तुम्हीच जेवा. अरे जय था यार, मला वाटतं आपण इथेच थांबायला हवं. नाही गाईज, इथे थांबून चालणार नाही, आपल्याला हा प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवायचाच आहे. यार पण कसं शक्य आहे? ते माहीत नाही, पण या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते हे मात्र चांगलंच माहिती आहे. यार जर आज आपल्या पेरेंट्सने आपल्याला मदत केली असती ना तर आपण त्यांना खरंच खूप काही करून दाखवू शकलो असतो यार.
हे गाईज, माझ्या घरातल्यांकडून 3 लाखाची मदत होते आपल्याला. यार, माझ्या घरातून पण 1 लाख रुपये अरेंज होऊ शकतात. मी पण 50,000 काहीतरी जोडवतोय. बट तुमच्या घरातून मदत मिळते ओके, तुम्हाला सोडून बाकी कुणाच्याच घरातनं मदत नाही मिळत आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. हॅलो मॅम. नर्वस? तुम्हाला जर फिल्म बनवायची असेल तर जरूर बनवा. मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझी काही मदत लागल्यास मी जरूर करेन. पण एक लक्षात ठेवा, अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. मॅडम मॅडम मॅडम, सगळे शिक्षक जमलेत, आपलीच वाट बघतायत. आलेच. या. येते. येस मॅम. मला माहितीये नेमकं तुमच्या मनात काय चाललंय ते. मॅडम, आम्हाला जे योग्य वाटतंय तेच बोलतोय. त्यांनाही त्यांचं काम योग्यच वाटतंय आणि खरं तर मलाही ते योग्य वाटतंय. काही दिवस त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्याची इच्छा आहे तर जगू द्यात ना त्यांना. आणि तसे हे त्यांचं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे. गाईज, काय झालं असेल या राज टीचर्स मीटिंग मध्ये? ए परानो, काय झालं असे गप्प गप्प का बसलात तुम्ही? कसलं टेन्शन आहे? सगळं व्यवस्थित होणार काका. कसं होईल सगळं व्यवस्थित? अगं होईल नम्रता. मिथालीच्या पप्पांकडून मिळालेले काही पैसे आणि रोहन आणि चेतनच्या घरातून मिळालेली मदत, असे 1.5 लाख रुपये जमतील आपल्याकडे. अरे आणि हो कोमल, तुला कपड्यांचा सेन्स खूप चांगला आहे. एक काम कर, फिल्मच्या कॉस्ट्युमची सगळी जबाबदारी तू घे. ओके. आणि रोहन, लिखाणाची सगळी जबाबदारी तुझ्यावर असेल. ते सगळं मी चोख पार पाडेन ग, पण आपल्याकडे बजेट नाही आहे आणि या गोष्टीचं भान ठेवूनच मी स्क्रिप्ट लिहीन. आपल्याला जर बजेटमध्ये बसवायचं असेल ना, तर आपल्याला एखादी गावातली कथाच निवडावी लागेल. गावातलं लोकेशन? ए, माझ्या मामांचा वाडा आहे गावाला. अरे वा, आपण तिथे शूट करूया का? नॉट अ बॅड आयडिया. लोकेशन आहे. व्हेरी गुड. वाव, आयडिया छान आहे. सगळे जण गावाला जा मामाच्या आणि एकमेकांच्या तब्येतीची काळजी घ्या. हे घे अंकल. हे काय? माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला मदत. घे. हे कशासाठी शर्मा अंकल? कशासाठी म्हणजे? अरे मी मनापासून देतोय. तुम्ही एवढी मेहनत घेताय, तुम्हाला पैसे कमी पडतायत ना, मग ठेवा हे. ठेवा. शर्मा अंकल. काय ग? आज 10 तारीख आहे ना? हो. तुमचा पगार आजच झालाय ना? हो. आणि तुम्ही अख्खा पगार आम्हाला देऊन टाकलात? महिनाभर तुम्ही घर कसं चालवणार? घर कसं चालवणार? चालवणार. आजपर्यंत जसं चालवत आलो तसं चालवणार. घरात आहे कोण ग? इनमिन 2 माणसं, मी आणि माझी बायको. मला मुलगा होता, मला तुमच्यासारखा मुलगा होता, पण तो एका अपघातात गेला. मित्रांबरोबर फिरायला जातो म्हणून सांगून गेला आणि एका बाईक अपघातात तोच तेवढा गेला. म्हणून मी तुम्हाला रागवत असतो, म्हणून रागवत असतो. जीवाला जपा, मस्ती करू नका, इकडे तिकडे उधडू नका, आई बापाकडे लक्ष द्या.
तर मामा हे सगळं असं आहे. आमचा तुम्हाला किंवा या गावाला कसलाच त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. मामा आम्ही आमचं काम काळजीपूर्वक करू. झालं, मी बोलू. एवढंच बोलायचं आहे ना, सिनेमा करू बस, त्याच्यासाठी एवढं मोठं भाषण. अरे बिंदास करा बिंदास. येतो, हे घर आपलंय, या घरात सगळ्यांनी राहायचं. एवढी मी मदत करू शकतो. हा पण माझ्याकडे पैका असताना सगळा पैका मी या सिनेमात ओतला असता. पण एक अडचण आहे बघा. पण कसली मामा? नाही म्हणजे या गावात सिनेमा करायचं म्हणजे पाटलाची परवानगी घ्यायलाच पाहिजे. जेवण झालं का? बघा जेवण पण झालंय, आधी जेवून घेऊया मग पाटलांकडे जाऊया. चला चला चला. एक विचारू, तुमच्या सिनेमात नटी कोण आहे? नाही नाही म्हणजे कसं, आमच्या गावातली लोक नटीचे दिवाने. अरे विचार कसलं करताय, चला आधी जेवून घ्या नंतर विचार करा. चला काय एकदा काय पाटलांनी परवानगी दिली की आपण कामाला सुरुवात करू. किती लांब आहे पाटलांचं घर? काय नाही इथं जास्त लांब नाही, इथं जाऊ इकडे. हो मामा, यो मामा, गावचा मामा. अरे मामा, ही चिनी माकडा गावात कुठून आली? आमे दादाया, दाद्या दाद्या, या गावातली घाण आहे, याच्या नादाला लागायचं म्हणजे चिखलात दगड मारल्या गेत आहे. चला रे मामा, ही शेंबडी पोरं घेऊन कशाला हिंडतोस या गावात? चला रे, याच्या काय नादाला. चला काय लोक आहे. यो पाटलाचं वाडा, पाटील लय आहे. आता काय करतायत बघूया, तरी आपलं काम होणार बघा. चला तरी माझ्या परीनं जेवढं काय करता येईल तेवढं मी करतो, ठीक आहे? आणि त्यातून काय कमी जास्त तुम्हाला वाटलं तर मला सांगा बरं का. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अरे शंकर ये की. राम 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 पाटील, राम 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 ये. आत्ताच या मंडळीं बरोबर मी बाहेर जाणार होतो, वेळेवर आलास बघ. मस्त, कसं काय काम काढलेस पाटील? मला वाई तुमच्याशी बोलायचं. बोल के. ही समधी माझ्या भाच्याची मैत्र. नमस्कार. 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 त्यांना या गावात सिनेमा बनवायचा. बर, म्हटलं तुमची परवानगी घ्यावी म्हणून आलो. अरे का, आपल्या गावात सिनेमा बनतो म्हणजे आपल्या गावासाठी चांगलंच आहे की ते. हो बर, मग कधी येणार आहे तुमची मंडळी? तशी सगळी जुळवाजुळव चालू आहे, तारीख ठरली की 2 दिवसा आधी कळवतो. चालते की, पण किती माणसं असतील? आम्ही 30-35 माणसं असू. 30-35? मग यांच राहायचं कस? अहो आमचं घर आहे की अहो मोकळच आहे, समधी राहतील की तिथं. नाही ते समज खरं आहे, पण एवढी 30-35 मंडळी येणार आहे त्यांच्या संडासाच कस मग? म्हणजे गावात संडास नाही का? संडास नाही इथले कर आमच्या गावामध्ये. बघ अहो पाटील, पण आमच्या बरोबर मुली पण असतील. नाही म्हणजे त्यांचं काय असं आहे काय? हो मग एक काम करा की तुम्ही फिरतं शौचालय मागवा. उद्या जिल्ह्याला जाऊन आपण अर्ज करू, महिन्याभरात मंजूर होईल की कस? हो ही बरोबर आयडिया. बघा पण आपण जर त्या जागेत जर 4 संडास बांधली तर साधारण खर्च किती होईल? किती राहण मी? तरी 70,000 लागतील. कमी कर कमी कर. तुमच्या पुढे काय बोलणार पाटील, 60,000 रुपये तरी द्या. बर. आता हगायचं झालं, धुवायचं काय? म्हणजे काय म्हणजे पाणी कुठं आहे? अरे असं काय करतोस तू लेका, कसली काळजी करतोस? काळजी अजिबात करायची नाही, मी माझ्या हिरीत पाइपलाईन जोडून देतो तुम्हाला. बंद झालं ना, वाटेल तेवढं पाणी वापरायचं बघा. काळजी अजिबात करायची नाही मुलांनो, बिंदासपणे आमच्या गावामध्ये शूटिंग करायचं, पण आपलं गाव समजून करायचं. झालं का तुमच्या मनासारखं? चला. नमस्कार पाटील. नमस्कार. 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 बर पाटील येतो. या 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 येतो. आज कॉफी प्यायचा कसा मूड झाला रे तुझा? अगं मूड बनायला कारण लागत नाही, आणि जे कारण असतं बनतं त्याला मूड लागत नाही. अरे बापरे,
आज कॉफी शॉप मध्ये ना चक्क कॉलेजच्या लेक्चरचा भास होतोय मला. मला तर सतत तुझाच भास होतोय. असं वाटतं सतत तुझ्या सोबतच राहावं. मलाही तसंच वाटतंय. जय. हा काय झालंय मिताली? मी मला तुझ्याशी बोलायचंय. तुला राग तर नाही येणार ना? हे बघ जय, असं राग येणार का विचारून जर तू काही बोलणार नशील ना तर मला नक्कीच राग येईल. मिताली मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू, डू यू लव्ह मी? काय अरे तू वेडायस का? काय बोलतोयस? अक्कल आहे का तुला? आणि हे बोलायला तू एवढे दिवस वाया घालवलेस? अरे अगोदर जरी बोलला असतास ना तरी माझं उत्तर होच असलं असतं. काय काय बोललीस तू? ठीक आहे मामा, चालेल चालेल, मी सांगतोय सांगतोय सर्वांना. गाईज, मामाचा फोन होता. पाण्याच्या पाईपलाईनचं आणि टॉयलेटचं काम पूर्ण झालेलं आहे. काय बात आहे यार, मस्त. रोहन, बाकीचे कुठे दिसत नाहीत रे? अरे बाकीच्यांचं सोड, जय कुठे? हां जय तो बघतो. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मॉर्निंग. अरे कामाचं काय करायचं? बोल ना, कधीपासून सुरुवात करूया? रोहन, माझ्याकडे एक आयडिया आहे. तू मागच्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये एक नाटक लिहिलं होतंस ना, गावकऱ्याचा रुपया? हा हा हा, तेच नाटक, गावातलं. अरे खूप छान लिहिलंय. हो, त्या स्टोरीसाठी जे काय आर्टिस्टची लिस्ट असेल ना मी तुला आज पाठवून देईन. चालेल, मग आपण उद्यापासूनच स्टार्ट करूयात, शोधूयात सगळे. काम करूया ना, आजच ऑडिशन ठेवूया ना. अरे हां, नो प्रॉब्लेम यार. मित्रांनो, आम्ही फिल्म करतोय, फिल्म, त्यासाठी आम्हाला नवीन कलाकारांची गरज आहे. तर म्हणूनच आम्ही इथे ऑडिशन ठेवलेत या हॉलमध्ये. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना तर ऑडिशन देऊ शकतात. हॅलो फ्रेंड्स, आणि थँक्यू तुम्ही इथे सगळे आल्याबद्दल. आणि बेस्ट ऑफ लक, आज ऑडिशन्स ठेवलेत आम्ही इथे. आणि मला एक गोष्ट क्लिअर करायला खूप जास्त आवडेल की आम्ही जी ही फिल्म करत आहोत ती लो बजेट फिल्म असल्यामुळे थोडंसं सगळ्यांना सिलेक्टेड आर्टिस्ट जो आहेत त्यांना कोऑपरेट करावं लागेल. आणि तुम्ही कोऑपरेट कराल हे मला नक्कीच माहिती आहे. तर बेस्ट ऑफ लक, छान ऑडिशन्स द्या, आपण नक्कीच एकत्र काम करूया. देशाचे भविष्य ठरवले जाणारे आम्ही. आम्हाला देशाच्या देश का विकास चाहते की नहीं चाहते हो? दिल्ली में एनडीए की सरकार चाहते की नहीं चाहते हो? हाथ उठा करके कह दो, बोलो भारत माता की जय. देशाचे भविष्य म्हणून आम्हाला ठरवलं जातं. आई आगे पोरी तू अशी कशी, बापाला सांग घ्यायला दोन चार मशी, रोज पिझ्झा खूप कप दूध बसी बसी, नाहीतर जाशील भूर दिशी. स्वागत नहीं करोगे हमारा? रिश्ते में तो तुम्हारे बाप लगते हैं. नाम है रॉबिन हुड चुलबुल पांडे. अगे का सोडून गेलीस का मला तू? तुझ्यासाठीच ना, तुझ्यासाठी मी बाहेर बाहेर फिरतोय, काम करतोय, कमवतोय. का अगं सोडून गेलीस मला? बाबा मी निघालोय, निदान शुभेच्छा तरी द्या. अरे असा काय पराक्रम करायला निघालायस म्हणून तुला शुभेच्छा द्यायच्या? आमच्यासाठी हा पराक्रमच आहे. हो, आणि आमच्यासाठी निव्वळ फालतूगिरी, फालतू टाइमपास. शुभेच्छा द्या म्हणे. अरे तुला जायची परवानगी देतोय ना, नशीब समज. अहो कशाला उगाच वाद घालताय, त्याला जे करायचं ते करू दे ना, जाऊ दे त्याला. हार्दिक, अरे थोडं खाऊन तरी जा. कुठे युद्धावर नाही चालला तो? म्हणे खाऊन जा, खाल्लं नाही तर मरणार नाही तो. अहो बाहेर जाते वेळी असं अभद्र नका बोलू. मग काय आरती ओळू याची? नाक कपड्या ना माझं, सगळे हसतायत माझ्यावर. बाबा मी हास्यास्पद असं काहीच वागलेलं नाही. अरे मग दुःखद असं काहीतरी करून दाखव. अहो आवरा स्वतःला. तू गप्प राहा, नाही तर तुझ्या कान तुझ्या तुझ्या लाडामुळे सगळं वागतोय हा. बाबा तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते मला बोला. आईला बोललेलं मी अजिबात खपून घेणार. नाव काढू नकोस माझं. काय अवलाद जन्माला आली आहे, आम्हीच कम नशिबी. अरे जन्माला आला नसता ना तर बरं झालं असत. हे बघ, चालतो माझ्या करता चालतो, चल. काळजी घे स्वतःची. चला बाय बाय, टेक केअर. बाय 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 बाय. अरे बोरानो, मॅडम आल्या, मॅडम. ही मॅम आल्या. मॅम आल्या.
So friends, move on to your destiny. All the best. Thank you, ma'am. Happy journey. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Dil to hai bachcha ji, akal ka hai kachcha ji, pyar ki bali umar mein hai khada. Dil to hai bachcha ji, akal ka hai kachcha ji, pyar ki bali umar. Are, gaadi cha arva kon aale? Are, dada hai vatta. तमाशा तुम्ही लावलाय. अहो प्लीज आम्हाला जाऊ द्या. चल आता गुबगुमांत्या, नटीला बाहेर काढ. नाहीतर काय आवाज खाली करायचा. काय काय तमाशा लावला रे? पाखरू लय फडफड करतया. संभा, याच तिकट काढायला पाहिजे. आत्ता काढतो की दादा भाऊ याच तिकीट. काय चाललं रे? हे दाद्या काय फाजील पड्या लावलाय सा? परत जर गावात असं घडताना दिसलं ना सगळ्यांना काय आमचं गावातून बाहेर काढून आलं का तुझ्या लक्षात? चल हे आता नि का बघत राहिलास काय? काय खाली देऊ एक. चल म्हटलं ना. चल संभा, चल रे. काय काळजी करायचं काम नाही पोरानो. ही अशी घाण गावात असतेच बर का? यो पाटील असताना काय बी फिकीर करायची गरज नाही. अलक लक्षात. जावा घरला जावा, मामा तुमची वाट बघत असेल. नमस्कार मामा. आणि ग्रुप आनंदात एकमेकांना मिठी मारतो आणि सगळे पालक उभे राहून टाळ्या वाजवतात. अँड दॅट्स द एंड ऑफ अवर स्टोरी. हे वाव, ओ सुपर सुपर सुपर. हे वाव रोहन, खरंच छान लिहिले. तू खरंच खूप छान लिखाण केलेस. थँक्स यार. ही कथा या गावच्या खूप जवळची आहे आणि सिनेमा हे माध्यम हे खूप चांगलं आहे. या गावातल्या शिक्षणापासून ते बेरोजगारीपर्यंतच्या सगळ्या समस्या आपण त्याच्यातून मांडू शकतो आणि आपण आपल्या शूटिंगच्या प्रोसेसच्या माध्यमातून त्या लोकांना पटवून देणार आहोत. की जिओ तो तिकडे बसले साहेब. थँक यू. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही शेजारच्या गावात शूटिंगसाठी आलोय, तर त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं. कसा? सर, आमच्या फिल्ममध्ये बँकेचे काही सीन्स आहेत, तर त्यात असं दाखवण्यात आलंय की बँक कर्ज देऊन गावकऱ्यांना मदत करते.
तर तुमच्या बँकेची जाहिरात सुद्धा होईल. त्यासाठी बँकेला काय करावं लागेल? काही नाही सर, तुमच्या बँकेत श्रीपद चव्हाणचं रिक्षाचं लोन चालू आहे ना? आहे सर. कर्ज किती असेल बॅलन्स? नियर अबाउट 28,000 आहे. 28? फारच कमी अमाऊंट आहे सर. स्पॉन्सरशिप म्हणून तुम्ही श्रीपद चव्हाणचं कर्ज माफ कराल? त्यामध्ये तुमचा काय फायदा? सर तुम्ही बँकेचा फायदा बघा, आमच्या नशिबाने आम्हाला आपोआप फायदा होईल. मला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. उद्या किती वाजता मुहूर्त ठेवायचा? उद्या दुपारचा ठेवूया. पाटील आणि मामा हे प्रमुख पाहुणे बोलूयात, बाकीचे आपले गावकरी. नमस्ते सर. नमस्ते. चला. किती तरास करून घेणार आहेस तू? त्या तरास कसला, हे सगळं आपण आपल्यासाठीच करतोय की? अरे सौताची काळजी घे की. मी आकाशा पाय माझी काळजी घेऊ? अग ए बाई, आम्ही दिसतो की नाही तुला? आमच्याकडे विजना बक्की राणे घट यात. कोण आहे तो? शूटिंग चाललं की मजाक करताय? मागे हो ना जरा. बोल. चालू. अरे दादा जरा मागे जा ना, मला फक्त तूच दिसतोय. अजून मागे जा, अजून मागे जा. हा प्लीज ऍक्शन. किती तरस करून घेणार आहेस तू? त्या तरस कसला. अरे तरास घेतल्या बगैर फळ नाही मिळत. हे बघा दादा, आम्हाला आमचं काम करू द्या. अरे काय तर, एक मिनिट थांब, तुझा बंदोबस्तच करतो. म्हटलं ना फोन. अरे पुचकवण्या, एक तर आमच्या गावात शूटिंग करायची, आम्हीच टाइमपास नाही करायचं वय. यांच्या कामात कुणी अडथळा आणायचं नाही भाई, यांचं काम यांनाच करू द्या, नाहीतर तुला पाप लागल पाप. चाल हार्दिक. अरे हार्दिक, हार्दिक, अरे जाऊ दे जाऊ दे. हार्दिक तो काय करणार आहे? हार्दिक रोल साऊंड ऍक्शन. काय करायचं आज जेवायला? कुठे काय, काय करूया? काय करायचं, थकलो यार. कट 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 कट. मेकअप, एक मिनिट मी. अरे मेकअप देता जरा लवकर या, टचअप द्यायचंय. बघा किती घाम आलाय तो. अरे मेकअप दादा जरा नीट टचअप द्या. ओ मॅडम पहिले फिल्म करताय का? मेकअप दादा माइंड या लँग्वेज. हा ए मला शिकवायचं नाही, आधीच कमी पैशात काम करतोय. फिल्म करायची माहिती आहे का? कसली रिक्वेस्ट? मेकअपचं सामान तुम्ही बाजारातून आणलं विकत आणि मला रंगवायला बोलवलं काही ते फक्त. म्हणजे तुमचा तो प्रॉब्लेम आहे? ओ तुम्ही समजता का स्वतःला? अहो मेकअप दादा, अहो आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. अहो आम्ही आधीच खूप अडचणीत आहोतो. अहो प्लीज आम्हाला समजून घ्या ना प्लीज. ओ मी मोठमोठ्या सेलिब्रिटी बरोबर काम केलं आहे, तुमची लायकी काय आहे? काय बोलतोय हा? अरे ओ आमची लायकी काढू नका हा, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देऊन बोलतोय ना, त्याचं तरी भान ठेवा तुम्ही. मला झानपणा शिकू नका, मी फिल्म सोडतोय. ओके
चालेल, मी करेन मेकअप. हो, तुम्हाला जर मेकअप आला असता ना, आमच्याकडे अशी कामं नसती आली चालून. हो राग येणार नसेल तर मी काहीतरी बोलू का? हा बोल ना. नाही, आपल्या ग्रुप मध्ये मुलं ऍक्टर तर आहेत, पण मग मुलींचं काय? आपल्याला एक हिरोईन मटेरियल पाहिजे, लाईक हिरोईन सेलिब्रिटी यार, कम ऑन, पाहिजे ना आपल्याला कोणीतरी. अरे त्या मुली परवडणार आहेत का आपल्याला? हायला आजकाल परडे 1000 रुपये घेणाऱ्या मुलीचे पण अशी नखरे असतात ना की त्या पण स्वतःला करीना कपूरच समजतात. अरे मिताली छान आहे, मिताली चालेल का? अरे मिताली खूपच मॉड आहे यार, गावातली स्टोरी आहे आपली, सिम्पल लुक हवा आपल्याला. एक काम करूया, आपण हे सगळं नंतर बोलूया का? चला आपण निघूया. अरे पैसे खूपच कमी आहे यार. चेतन यार काहीतरी जुगाड कर, उद्या आपण दुपारी शूट लावले तर चालेल का? मी जय आणि विशाल स्पॉन्सरकडे जाऊन बघतो. हे तोपर्यंत तुम्ही काहीतरी जुळवाजुळव करा प्लीज. ठीक आहे सर. आमच्या फिल्ममध्ये तुम्हाला प्रत्येकाचं प्रॉडक्ट आम्ही नक्की हायलाइट करू आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होईल. यस, फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, तुमची डील मंजूर आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि सर शूटसाठी आम्हाला जी गरज असेल ना ती तुम्ही पुरवा. हो, ती लिस्ट आहे माझ्याकडे. आणि सर तुम्ही दर आठवड्याला पिण्याच्या पाण्याचा टँकर आणून गावाला मोफत पाणी पुरवठा देणार आहात. ठीक आहे, तुमचं प्रपोजल आवडेल मला. काय आहे? नमस्कार सर, मी पत्रकार आहे. ठीक आहे, आता जेवढं आहे तेवढ्या मध्ये काम चालू आहे. गरम होत यार. अरे हार्दिक, तुला भेटायला पत्रकार आलेत. या ना साहेब. नमस्कार सर. नमस्कार सर, मी असं ऐकलंय की तुम्ही इथल्या लोकांना खूपच मदत केली. अहो तसं नाही हो, आम्हालाच या गावकऱ्यांनी खूप मदत केली. आमची तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुमच्या थ्रू आमच्या फिल्मला पब्लिसिटी द्या आणि लोकांना कळू द्या की आमची फिल्म जिओ तो अपनों के लिए ही लवकरच येत आहे. नक्कीच, तुमच्याशी बोलून मला खूप खूप बरं वाटलं. नमस्कार. नमस्कार. एक उसको अच्छा मंगाओ. हे चिकन तंदूरी मंगाओ. यार वेज खाणार आहात की नॉन वेज खाणार? नॉन वेज. नॉन वेज. नॉन वेज. हे माझ्यासाठी 2 प्लेट मा. हा दाद्या भाऊ, आज तुझा वाट दिस ना. हा होय ना दाद्या भाऊ. योगे हिरकणी धाबा. बोल, पाहिजे तुला दाद्या भाऊ आज मागायचं. तू आज तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण. अरे काय साहेब, तुमसनी काय तराज बिराज काही नाही ना? आमासनी बाप बीप काही नाही ना? आपला भाव म्हणजे ना सिनेमाची हिरोईन. ए सांबा, यासनी लय वाईट वाटलं रे मॅडम. बाखरू लाय फड फड करतया. आज मध्ये कोणी येणार नाही, आज याला मी बघतो च्या इच्छा गावात. Hey!
काय झालंय, मितालीचा फोन आला होता मला. तिने मला वर्तमानपत्रात आलेल्या न्यूज बद्दल सांगितलं. तुम्ही दोन्ही फॅमिलीज आमच्या खूप जवळच्या आहात म्हणून मी फक्त तुम्हाला भेटायचं ठरवलं. काय म्हणायचं तुम्हाला? नाही म्हणजे मला असं वाटतं की मुलं खूप प्रामाणिकपणे काम करतायत, त्यामुळे आपण त्यांना भेटायला हवं, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. पहिल्या 2-3 दिवसात त्यांनी खूप प्रॉब्लेम फेस केलेत. हो अहो, आम्हाला देखील कळलं नाही. अहो कसं कळणार, गेल्यापासून आपण त्यांना फोन पण केला नाही. एक्झॅक्टली म्हणूनच मी सांगतोय. हे बघा, मला असं वाटतं, मला या गोष्टीमध्ये अजिबात रस नाही. अहो पण, आणि मला त्याचं तोंडही बघायचं. तुम्हाला भेटायचं असेल तर जाऊन भेटू शकता, पण प्लीज. चला आपण जाऊन भेटू. अरे पा, पप्पा, मम्मी, पप्पा, पप्पा, अरे कुठे झाले पप्पा? पप्पा मी इथे. कशी आहेस बाळा? तुम्ही कसे आहात? मी मस्त. कशी आहेस पप्पा? छान. कशी आहे तू? विजय कसं चाललंय काम? एकदम चांगलं चाललंय बाबा. बाळा तुझी काळजी वाटली म्हणून आम्ही आलो. कशी आहेस बाळा? मस्त. आणि हे बघ, काही मदत लागली ना तर मला नक्की कळव. कसं चालू आहे? अरे मस्त एकदम. काळजी घे स्वतःची आणि एकदम मस्त फिल्म कर, कळलं? पण खरंच नकोय पप्पा, तुम्ही जी सुरुवातीला मदत केली होती ना ती खूपच अनमोल होती. आणि आता आम्ही ना सगळं आमच्या बळावर उभं केलंय आणि बघा ना किती छान झालंय सगळं. सगळे खूप मेहनत करतायत. गुड, असंच काम करा. अगं तुम्हा सगळ्यांना बघावंच वाटलं म्हणून आम्ही इथे आलो. हो. पण काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हो पप्पा. निघतो मी. अगं हार्दिक कुठे दिसत नाहीये, बरा आहे ना तो? हो. मी बोलले होते ना मन लावून काम करा. yes, ma'am. पोरानो, या गावासाठी लई चांगलं काम केलं तुम्ही लोकांनी.
म्हणजे गाव तुम्हाला विसरणारच नाही बघा. आणि एक सांगतो, देव तुम्हाला या कामाचा मोबदला म्हणजे फळ म्हणतात नव ते लय चांगलं देणार बघा. काळजी घ्या रो पोरा, काळजी. मामा चल येतो आम्ही, सांभाळून जावा. बरं बरं वाटलं आलात तुम्ही. नमस्कार. अरे पोर चांगलीच असत्यात मामा. गेला आपण योग्य दिशा तेवढी दाखवायची असते. कस अगदी खरं बघा. चल चल बच्चा जी अकल काय कच्चा जी प्यार की बाली उमर में है खड़ा. तुझ्या आईचा काय रे, त्या दिवसाचा मार तुला कमी झाला का रे? ए माकडा. ए दादिया, आज फायनल होऊन जाऊ दे. अरे मारा कुत्र्यांना. साहेब लवकर या तुम्ही.
डॉक्टर काय झालं हार्दिकला? बरा आहे ना? सॉरी पाटील साहेब, हार्दिक कोमा मध्ये गेलाय. माफ कर बेटा, मला मला माहितीये मी माफ करण्याच्या लायकीचं नाहीये. शूटला निघाला साधा तुला निरोप सुद्धा दिला नाही, उलट नको नको ते बोललो. प्लीज माफ कर. या तुझ्या बाबाला तुझी गरज आहे रे. उघड डोळे बघ जरा तू,
मन बोलवे तुला साधही ऐकना तू जरा रुसवा फुगवा सोडना चालला दूर का तू शब्दा साऱ्या तोडुनी एकटे नाजमे या जीवा या जीवा यारा तुझी यारी या जीवाला ले प्यारी सोडून नको तू जाऊ अर्ध्या तुनी यारी स्वप्न आपण जे बघितले देवाला का नाही पटले अर्धे जीवन हे घे तुला बस कर आता खेळ हा रुसवा फुगवा सोडना चालला दूर का तू शब्दा साऱ्या तोडुनी एकटे नाजमे या जीवा या जीवा यारा तुझी यारी या जीवाला ले प्यारी सोडून नको तू जाऊ अर्ध्या तुनी यारी मॅडम 6 महिने झाले हार्दिक अजून कोमात आहे फिल्मसाठी खूप मोठं बलिदान द्यावं लागलं मॅम आणि आम्ही सगळे नवखे असल्यामुळे आमच्या फिल्मलाही वितरक मिळालं नाही कशीबशी आम्ही ही फिल्म पूर्ण केली वेगवेगळ्या फेस्टिवल्सलाही पाठवली पण तिथूनही अजून काहीच उत्तर नाही आलं आणि त्यात हार्दिकची ही अवस्था मॅम आम्हाला काहीच कळत नाही काय करायचं ते अरे पण असं किती दिवस तुम्ही नर्वस होऊन जगणार हा नाही मॅम तसं नाही अरे तुम्ही प्रामाणिकपणे प्रोजेक्ट केलात हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि प्रामाणिक गोष्टीचं मूल्यमापन कधीच यश अपयशात होऊ शकत नाही डोंट वरी तुमची ही फिल्म अशी पडून राहणार नाही हॅलो हा बोलतोय काय हार्दिक अरे आपण किती स्वप्न बघितले रे हार्दिक तू असं सोडून नाही जाऊ शकत हार्दिक तुझ्याशिवाय सर्व अपूर्ण आहे हार्दिक अरे हार्दिक ऐकतोयस का तू अरे हार्दिक हार्दिक आपल्या फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालाय अरे उठना हॅलो तुम्ही जय भोसले बोलत आहात का हा बोलतोय अभिनंदन तुमच्या फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे काय हार्दिक हे बघ आपले रडायचे दिवस गेलेत आता आता आपण फक्त हसायचं हार्दिक 6 महिने झाले उठ ना प्लीज ही बघ नम्रता तुझी रात्रंदिवस सेवा करते हार्दिक उठ ना हार्दिक नम्रता तू सांग ना त्याला उठायला हार्दिक हात हलतोय त्याचा बघ
सत्य आपल्या मनाचे पंचाला प्लीज यार तू उठना ऐकणारे माझे दाखवू या जगाला क्या दोस्ती है हमारी दुनियादारी से बढ़कर है यारों की ही यारी यारा तुझी यारी या जीवा मित्रांनो, स्वप्न बघणं खूप चांगली गोष्ट आहे आणि ते साकार करण्यासाठी धडपड करणं आणखी चांगली गोष्ट आहे आणि ह्या धडपडीचं रूपांतर यशात होणं म्हणजेच बघितलेल्या स्वप्नांना न्याय मिळणं आणि हेच काम केलंय आपल्या काही विद्यार्थी मित्रांनी. त्यांना मी व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करते आणि आपले प्रमुख पाहुणे यांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करते. या एक महत्त्वाची गोष्ट, या चित्रपटात बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळालेला जय आणि बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेली मिताली यांचं मी स्पेशल अभिनंदन करते. आणखी एक शेवटची पण अतिशय महत्त्वाची घोषणा, ह्या माझ्या विद्यार्थी मित्रांचा चित्रपट बघून त्यांची मेहनत बघून त्यांच्याबरोबरच एक मोठी बिग बजेट फिल्म बनवण्याचा प्लॅन केला आहे एका प्रोड्युसरने. कोण सर? थँक यू. नमस्कार. एकच सांगतो, प्रत्येकाला आपलं करिअर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि उशिरा का होईना मला कळून चुकलंय की प्रत्येक पालकानं आपल्या पाल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या पाल्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. झाले सत्य आपल्या मनाचे पंचाला प्लीज यार तू उठना ऐकणारे माझे
दाखवूया जगाला क्या दोस्ती है हमारी, दुनियादारी से बढ़कर है यारों की ही यारी, यारा तुझे यारी या जीवाला ले प्यारी, मजा दिल तो है बच्चा जी, अकल का है कच्चा